नमस्कार, मी अनक्षा दिवटे। आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। नुकतीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती। त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते डॉक्टर गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली। पारनेर तालुक्यातील महत्त्वाची व मोठी ग्रामपंचायत असणारे निघोज हे गाव काही घटनांमुळे अतिसंवेदनशील गटात मोडते, त्यामुळे निवडणुकीच्या काळात शांतता राखून प्रशासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बळब यांनी केले। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचे संकेत यावेळी त्यांनी दिले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घ्यावी असे ते म्हणाले। पारनेर तालुक्यातील सुपा MIDC मध्ये नव्याने 7 कारखान्यांसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेले भूखंड दिले असून लवकरच या कारखान्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी व क्षेत्रीय व्यवस्थापक माणिकराव लोंढे यांनी दिली। पारनेर तालुक्यातील 114 पैकी तब्बल 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेस बुधवारपासून प्रारंभ झाला। अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी कोणत्याही गावातील निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, मात्र निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे संकलित करण्यासाठी उमेदवारांची मात्र तहसील कार्यालयात गर्दी जमली होती। आविष्कार फाउंडेशन इंडिया या सामाजिक संस्थेतर्फे दिला जाणारा सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका गौरव पुरस्कार शिक्षिका रुपाली पवार भालेराव यांना जाहीर झाला आहे। शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच सांस्कृतिक निबंध हस्ताक्षर वक्तृत्व या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम केल्याबद्दल रुपाली पवार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। गणपतीपुळे येथे 10 जानेवारीला या पुरस्काराचे वितरण होणार आहे। पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य राहुल झावरे यांनी कोरठण खंडोबाचे दर्शन घेतले। कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे अनेकांचे रोजगार नोकरी जाऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आता कुठे सर्व सावरत असताना या इतर देशात आजाराची दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे, ती आपल्याकडे न येवो आणि हे संकट लवकरात लवकर दूर हो असे साकडे त्यांनी पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबाला घातले। या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा।